नमस्कार, श्रीज मराठी कट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पारंपरिक अशी खपली गव्हाची खीर. अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी एक वाटी खपली गहू घेतलेले आहेत, याला जोड गहू असे सुद्धा म्हणतात. हे खपली गहू किराणा स्टोरमध्ये इझिली मिळतात. हे गहू मी ओल्या कपड्याने 2-3 पुसून घेतले आहेत आणि त्यानंतर याला थोडं वाळवून घेतलेले आहे. हे खपले गहू मी थोडे ओबडधोबड मिक्सरला वाटून घेणार आहे, म्हणजे यातला जो काही कोंडा असेल तो निघून जाईल. हे अशा प्रकारे मी खपले गहू मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे. आता याला एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि याला पाखडून घ्यायचं आहे. यातला जो काही कोंडा असेल, कचरा असेल, तो आपल्याला पूर्णपणे पाखडून घ्यायचा आहे. या खपली गव्हाची खीर खायला खूपच छान लागते. खपली गहू मिक्सरला वाटताना फक्त एकदा किंवा 2 मिक्सर फिरवून घ्यायचा आहे. जाडसरच हे वाटून घ्यायचं आहे. माझं हे आता पाकळून झालेलं आहे. आता याला 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते. 3 पाण्याने मी याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता यामध्ये मी थोडेसे पाणी घालून हे कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या काढून घेणार आहे. कुकरमध्येच आपल्याला या शिट्ट्या देऊन हे गहू चांगले शिजवून घ्यायचे आहेत. 5 शिट्ट्या मी या कुकरला दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता गहू तर चांगले फुलले आहेत आणि अगदी मऊ झालेले आहेत. हे गहू छान असे हे गहू मऊ झालेले आहेत. आता याला मी साईडला ठेवून देते आणि खीर करायला मी सुरुवात करते. गॅसवरती मी एक टोप ठेवलेला आहे. त्या टोपामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेते. तूप चांगलं थोडंसं हलकं गरम झालं की त्यामध्ये मी बदामाचे तुकडे घालून घेणार आहे. हे बदामाचे तुकडे आपल्याला तुपात 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. बदामाचे तुकडे तुपामध्ये परतून झाले की यामध्ये मी ओल्या खोबऱ्याचे काप करून घालून घेते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ओल्या खोबऱ्याचा किस करून सुद्धा घालू शकता. आता हे ओले खोबरे पण तुपात चांगला थोडा हलका रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स अजून घालू शकता. आता यामध्ये मी शिजवलेले गहू घालून घेते. हे गहू मी तुपामध्ये 1-2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती परतून घेणार आहे. या खिरीला फक्त ओल्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे. आता हे तुपामध्ये 2 ते 3 मिनिटं परतून झाले की यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून झाले की याला थोडंसं मिक्स करून घेऊ. अगदी झटपट आणि घरच्या साहित्यात बनणारी ही खपली गव्हाची खीर आहे. आता आपल्याला जेवढी खीर हवी आहे त्यानुसार यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. ही खीर खायला थोडी दाटसरच छान वाटते. जशी जशी ही खीर थंड होते तशी ती अजून दाटसर होत जाते. आता 1 वाटी खपली गव्हाला मी 1 वाटी गूळ घालून घेते. तुम्ही जर का जास्त गोड खात असाल तर इथे तुम्ही 1.5 वाटी गूळ घालू शकता. आता यामध्ये मी 1 चमचा तांदूळ घालून घेणार आहे. हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तांदूळ घालून झालं की याला मध्यम आचेवर छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. गूळ यामध्ये पूर्णपणे असं वितळला पाहिजे. एक साधारण 8 ते 9 मिनिटं मी याला चांगली उकळी काढून घेतलेली आहे. आता यामध्ये मी बिना साखरेचा मावा घालून घेते. मावा घातल्यामुळे खिरीला दाटसरपणा येतो आणि चवसुद्धा अगदी अप्रतिम लागते. आता पुन्हा याला मी 1-7 ते 8 मिनिटं मध्यमाचेवरती परतून घेणार आहे. 1-7 मिनिटांनंतर याला उकळी आली की यामध्ये मी 1/2 चमचा वेलची पावडर घालून घेते आणि त्याचबरोबर इथे मी थोडासा जायफळ इथे किसून घालणार आहे. त्यामुळे खिरीला चव खूप छान येते. खूप जास्त नाही, अगदी थोडंसं जायफळ इथे किसून घालायचं आहे. आता हे सगळं आता पुन्हा एकदा याला मिक्स करून घेणार आहे आणि 1-2 मिनिटं याला मी परत एकदा उकळी काढून घेते. 2 मिनिटांनंतर याला छान अशी उकळी आलेली आहे. आपली इथे खीर मस्त अशी तयार झालेली आहे. खिरीची थिकनेस तुम्ही बघू शकता. जशी ही थंड होईल तशी ही अजून थोडी दाटसर होत जाईल. पारंपरिक आणि पौष्टिक अशी ही खपली गव्हाची म्हणजे जोड गव्हाची खीर इथे मस्त तयार झालेली आहे. आता याला एका बाउलमध्ये मी काढून घेते. तर तुम्हाला माझी अगदी पारंपरिक अशी ही खपली गव्हाची म्हणजे जोड गव्हाची खीरीची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.